माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. नमस्कार सर्वांना, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे ज्वारीची भाकरी. सो हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इतक्या पेल्याची आम्ही भाकऱ्या करून दाखवणार आहे तुम्हाला. सो या मेजरचा पेला आहे, आई दाखव इथं. सो या मेजरचा पेला आहे. सो इतकंच पाणी घेणार आहे आणि इतकंच पीठ घेणार आहे आणि तुम्हाला भाकरी बनवून दाखवणार आहे. सो आता नेक्स्ट प्रोसेस दाखवते तुम्हाला. टोप गरम करत ठेवलेलं आहे, त्यात एक कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार जरासं आता मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ आणि आता मस्त जर कड येऊ द्या त्याला. कड आलेला आहे आणि इथे हा एक कपभर पीठ घेतलेला आहे आणि ह्याच्यात टाकलेलं आहे आणि गॅस मी स्लो केलेला आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. थंड पाण्याच्या सुद्धा ज्वारीच्या भाकऱ्या केल्या जातात आणि अशा प्रकारे सुद्धा केल्या जातात. आता आपण हे पीठ जरासं वाफून घेऊया, झाकण ठेवून 2 मिनटं. आता हे जेव्हा मी झाकण ठेवत आहे, 2 मिनटं झाकण ठेवूया आणि गॅस स्लोच ठेवलेला आहे मी. 2 मिनटं झालेली आहे आणि पीठ तयार आहे आणि मी गॅस बंद करते आणि मळून घेते पीठ. आता पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, आता आपण हे मळून घेणार आहोत. जरासा हाताला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकते बघा, इतकं नरम मळलेलं आहे. आता भाकऱ्या भाजून घेऊया आणि 1 कपाच्या 4 भाकऱ्या होतात बघू शकता, इतका इतका गोळा केलेला आहे या मेजरचा. सो या 4 ते 5 भाकऱ्या होतात. जर बारक्या केल्या तर 5 होतात आणि जर ह्या मिडियम साईजच्या भाकऱ्या सो या 4 होतात 1 कपाच्या. सो आता इथे आई भाकरी कशी भाजतात ते दाखवते ज्वारीचे. जरासं पीठ लावून घ्यायचं. झटकेपट भाकरी होता अशी. तुम्ही हातावरची सुद्धा करू शकता, लाटून सुद्धा करू शकता आणि एकदम ह्या सॉफ्ट होतात आणि एकदम नरम राहतात आणि खायला सुद्धा खूप छान. आणि आता हाताने जरा थापून घ्यायची भाकरी. गोल गरगरीत भाकरी रेडी आहे बघू शकता. तवा ठेवला इथे गरम करत. तव्याला जरासं असं तेल लावून घ्यायचं की भाकरी छिटकू नये, कारण पहिलीच भाकरी टाकणार आहोत. तवा बऱ्यापैकी तापलेला आहे. आता आपण ही भाकरी अशी टाकून घेणार आहोत आणि जरासं पाणी शिंपडून घ्यायचं, कारण आपण लाटलेला पीठ घेतलेलं म्हणून. सो आता आपण ही भाकरी शिजून घेऊया. खालची साईड शिजून घेऊया आधी. बघू शकता भाकरी चिकटलेली नाही आपली, हलते. सो अजून जरा शिजून घेऊया.
आता अपन भाकरी टर्न करून घेणार आहोत। आता खालची बाजू शेकून घेऊया। हाँ तेच वरची बाजू, मी चुकीचं बोलले, खालची बाजू। आता आपण परत भाकरी टर्न करून घेतोय। आणि भाकरी कशी आता फुलेल ती बघा। सो टमाटर सारखे आता मस्त वेगळे गोल फिरेल, फुगणार आहे ती। आणि ते फुगलेले आहे बघू शकता, बघू शकता हातावरच वाफ आली। आणि ही भाकरी रेडी आहे, ही मीडियम साईजची भाकरी एवढी केलेली आहे। आणि मी टोपलीमध्ये एका क्लॉथमध्ये काढून घेतलेली आहे भाकरी। यात नरम राहतात भाकऱ्या, तुम्ही एक दोन तास ठेवल्यात तशा तरी त्या नरमच राहतील। इथे भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत, चार भाकऱ्या दाखवते, बघू शकता किती भाकरी सॉफ्ट आहे बघा, एकदम हाताने हे केले, एकदम नरम आहे। सो या अशा प्रकारे भाकऱ्या होतात। सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। तर आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू, बाय बाय।